वनस्पतींचे वर्गीकरण यामधील उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती याचा अभ्यास करणार आहोत. ज्या वनस्पतींना मूळ खोड पान असे अवयव येत नाहीत त्यांना आपण अबीजपत्री वनस्पती असे म्हणतो. याची ठळक वैशिष्ट्य आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो. पहिलं ठळक वैशिष्ट्य आहे की यांना अप्रगत प्रजननांगी असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे हे एक पेशीय बहुपेशीय किंवा अतिसूक्ष्म सुद्धा असतात. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे यांना मूळ खोड पान यापैकी कोणतेही अवयव नसतात. अबीजपत्री वनस्पती तीन विभागात विभागणी करण्यात आलेली आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आज आपण थॅलोफायटा या विभागाची माहिती घेणार आहोत. तुम्ही कधी फिरत फिरत जात असताना तुम्हाला हिरवट रंगाचे पाण्याचे डबके दिसले असतील तर त्यामधील हिरव्या रंगाचे तंतू गोळा करून ते स्वच्छ करून घ्या आणि त्यातील एक तंतू काचपट्टीवर ठेवा. त्यावर एक पाण्याचा थेंब टाका आणि त्यावर आच्छादन काच अलगट ठेवा. ही झाली तुमची तयार स्लाइड. ही तयार स्लाइड तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षणासाठी घ्या. निरीक्षण करताना तुम्हाला असं आढळेल की यामधील तंतूंमध्ये त्या पेशींमध्ये तुम्हाला नागमोडी आकाराच्या रेषा सापडतील. त्यांना स्पायरोगायरा असं म्हटलं जातं आणि स्पायरोगायरा हे शैवालाचं एक उदाहरण आहे. शैवाल म्हणजे प्रामुख्याने ते पाण्यात आढळतात. त्यांचे आकार विविध प्रकारचे असतात. ते अतिसूक्ष्म पण असतात, एक पेशीय असतात, बहुपेशीय असतात, काही ठळक असतात, काही मोठ्या आकाराचे असतात. हे हरितद्रव्यामुळे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी सुद्धा म्हटलं जातं. यांचं शरीर मऊ आणि तंतुमय असतं. यांचं प्रजनन आहे ते बीजाणू निर्मितीने होतं. याची जी उदाहरणं आहेत स्पायरोगायरा, कारा, उल्वा, सरग्यासम. तसंच जर ज्या वनस्पतींमध्ये मूळ खोडपान हे अवयव तर नसतातच पण त्या स्वयंपोषी सुद्धा नसतात म्हणजेच त्या परपोषी असतात, अशांना कवक म्हटलं जातं. आणि या कवकांची उदाहरणं म्हणजे विविध प्रकारचे किण्व आणि बुरशी. तुम्ही पावावर येणारी बुरशी आणि एखाद्या पोळीवर येणारी बुरशी अभ्यासली असेल तर ते या कवकाचं उदाहरण आहे. तर आज आपण हे थॅलोफायटाविषयी अधिक माहिती मिळवली.